प्रसार माध्यमांची वाटचाल ही छापील वृत्तपत्रांकडून इलेक्ट्रॉनिक व्हाया ऑनलाईनकडे झाली असली तरी या सर्वांचा कान असलेल्या वाचकांचा विसर मात्र कोणत्याही माध्यमांना झालेला नाही. वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर आजही दैनिक नियतकालिकांमध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वृत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच वाचक पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्त्व ओळखून संपादकांनी या पत्रव्यवहारास संपादकीय पानावर खास जागा दिली आहे. अशा वृत्तपत्र लेखकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई दादर शिंदेवाडीतर्फे नुकताच 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, दादर सार्वजनिक वाचनालय प्रमुख कार्यवाहक दत्ता कामथे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष रमेश सागळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृत्तपत्र लेखक दिन व वृत्तपत्र लेखक चळवळीचा 69वा वर्धापन दिन धुरू हॉल छबिलदासजवळ दादर पश्चिम येथे अनेक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक व आजीमाजी पदाधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विजय कदम, मनोहर साळवी यांना संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे लोखींचे मुंबईचे प्रतिनिधी शांताराम गुढेकर यांनी. असं काय घडलंय किंवा काय घडतंय तर वेगळं काहीच घडत नाहीये. ज्या दिवशी या संस्थेचा जन्म झाला 22 ऑगस्टला, त्याच दिवशी जी प्रशासनातली काही यंत्रणा आहे ती संस्थेचा गळा घोटायचा प्रयत्न करते आणि त्याचं दुःख आम्हाला होत आहे. त्या दुःखाला दुःखाचा वाढ देण्यासाठी किंवा यंत्रणेचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही ही काळी फीत आज या ठिकाणी लावली आहे. घडतंय असं की 1978 माजी आयुक्त विजय देशमुख, भालचंद्र देशमुख, ते आमच्या शिंदेवाडीमध्ये एका संमेलनाला आले होते आणि शशिकला ते कापोडकर होत्या. त्यांचंही आता 6 महिन्यापूर्वीच निधन झालं. त्या काकोडकर मॅडमने सांगितलं की या संस्थेचं कार्य तुम्ही लक्षात घ्या आणि यांना कुठेतरी एखादी जागा असायला पाहिजे. त्यांनी तत्काळ म्हणाले मी माझ्या कारकिर्दीत या संस्थेचं हे करतो. आणीबाणीचा काळ होता 1978 म्हणजे वर्तमानपत्रांचे आग्रले कोरे सोडले जात होते किंवा त्याच्यावर बंधनं होती. अशावेळी त्या भालचंद्र देशमुखांसारख्या एका सुजाण प्रशासकीय अधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून बिंदास्त वाचा फोडणारे, म्हणजे कुठलाही विचार मांडणाऱ्या त्यावेळच्या लेखकांसाठी शिंदेवाडीच्या महापालिका शाळेत आम्हाला जागा दिली. आणि आजची यंत्रणा मात्र कुठेतरी न्यायालयाचा पडघा दाखवत किंवा प्रशासकीय कामाचा पडघा दाखवत आम्हाला तिथून वेगळं करण्याचा प्रयत्न करते. आम्ही त्यांना लिहून दिलं की आम्ही पर्याय जागा शोधतोय. आताचे आयुक्त जे आहेत अजय मेहता साहेब, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला मी पर्याय जागा देतो. तसं त्यांनी लेखी आदेश सुद्धा खाली दिले. इथे अतिरिक्त माझे आयुक्त DMC आहेत त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासारखी जर माणसं जर आज आम्हाला आमच्या त्या प्रक्रियेमध्ये असती तर गेल्या 4 महिन्यापासून हा जो आजचा दिवस किंवा रेंगाळलेलं काम तडीच गेलं असतं. बघू, आमचा पाठपुरावा चालू आहे. कदाचित या 8 दिवसात या 10 दिवसात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला चांगला संदेश येईल असं या आनंदाच्या दिवशी मी इच्छा व्यक्त करतो. बरं, धन्यवाद सर. खरं तर त्या शिंदेवाडीच्या जागेमध्ये छोट्याशा त्या संस्थेमध्ये आम्ही अनेक कार्यक्रम केले. पाटणकर साहेब स्वतः त्यांच्या सौंडा घेऊन आल्या. एक कविता वाचनाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला. म्हणजे पत्रलेखकांसाठी ते एक विद्यापीठ आहे, तिथे अभ्यास शिबिरं घेतली जातात.
तिथे वार्ताला भेट देत जातात, तिथे स्पर्धा घेतल्या जातात आणि तिथे वृत्तपत्र लेखकाला पुरस्कार दिले जातात, त्यांचा सन्मान केला जातो. त्या ठिकाणी असं घडलंच नाही की या पूर्ण महाराष्ट्रातले सर्व क्षेत्रातले मान्यवर या ना त्या निमित्तानं आले, चर्चा करून गेले, संस्थेची माहिती आहे. आणि गेल्या 69 वर्षात 50 संमेलन आपण सर्वांनी कार्यकर्त्यांचा मोहळ आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघ म्हणजे, त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर 50 संमेलनं सलग मुंबईमध्ये आपण पार पाडली. आणि त्या 50 संमेलनानंतर पुढचे 7 संमेलन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करू शकलो. मित्रांनो, आपल्या सर्वांचा या निमित्तानं मी स्वागत करताना यापुढे संघाच्या वाटचालीत आपण सर्वजण सोबत राहाल. चढ उतार असतात, जसे माणसांच्या आयुष्यात चढ उतार असतात तसे संस्थेच्याही असतात. ग्रंथालयाच्या इंग्रज पुरकाराला त्यांना माहिती आहे, तुम्ही लोकसत्तेने त्यांच्या आवाज उठवला आहे, त्यांना जो त्रास झाला तो. पण चांगलेही दिवस येतात, आम्ही चांगल्या दिवसाची वाट बघतोय, त्या कामासाठी आपण आशीर्वाद द्याल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो.